ब्रेकिंग न्यूज आहे, नाशिक मधून कोविड मुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे। मात्र आता या शिक्षण पद्धतीवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे, कारण ज्या पालकांनी विद्यार्थ्यांची स्कूल फी भरलेली नाही त्यांचा ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा मोठा निर्णय नाशिक मधील स्कूल असोसिएशनने घेतलाय। शाळेची देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने ज्या पालकांनी नियमित फी अदा केली असेल त्यांच्याच पालकांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे। आता शिक्षक पूर्ण वेतनाची मागणी करतायत, तर कामावर येण्याची तयारी दाखवलेली आहे या शिक्षकांनी। त्यामुळे जे पालक फी भरणार नाही त्यांचे ऑनलाइन शिक्षण तात्पुरते बंद ठेवत असल्याचं निवेदनात म्हटलंय। स्कूल असोसिएशननं पालकांसोबत एक निरीक्षण नोंदवलेलं आहे, त्यामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली असूनही पालक मुद्दा म्हणून फी भरत नसल्याचा दावा करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि 7 दिवसांच्या आत स्कूल फी भरण्याची सूचना देण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे, प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल असंही त्या म्हणाल्या। सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले, या वर्गातील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढतीय। तसंच अत्यंत समाधानकारक बाब म्हणजे वर्ग सुरू झाल्यानंतरही आतापर्यंत कोणत्याही शिक्षक किंवा विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालेली नाही आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि आरोग्यविषयक बाबींचा विचार करूनच सरकार योग्य तो निर्णय घेईल असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं।